तो राज साहेबांना की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. राजसाहेब ठाकरे. जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी थोडासा भ्रमदिरास करणार आहे तुमचा. आज आजची बैठक ही काही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात बोललेली बैठक नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये बोलवली जाणारी जी बैठक आहे ती 19 नोव्हेंबर रोजी आहे. इथेच दोन बाहेर लागलेल्या होर्डिंग प्रमाणे आज इथे कोणाचाही प्रवेश नाही, तो उद्या आहे. मलाही प्रश्न पडला, मी आता मगाशी मी आणि बाळा नांदगावकर आम्ही गाडीत येत असताना मला प्रश्न पडले की प्रीपोन केला की काय, पण ते उद्याच आहे. शिशिर शिंदे यांनी आता सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे नावाचा बेरर चेक की बेरड चेक माहित नाही मला, पण तो डिपॉझिट केल्यावरती आतमध्ये जातोच, तो बाउन्स होत नाही. आता शिशिर शिंदे यांनी सांगितलं की मी काही निर्णय ज्या वेळेला घेतो माझे चांगल्या अर्थाने अनेकदा यांच्याशी माझे वाद होतात, आणि माझा फक्त एवढंच सांगणं असतं की माझ्या निर्णयावरती विश्वास ठेवा. राजकारणामध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स. असल्या कुठच्याही आपण उतावळेपणाने कधी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे नसतात. राजकीय पक्ष जरी आपला असला, राजकारणामध्ये जरी आपण असलो, तरी राजकीय पथ्य पाळणाऱ्यामध्ये मी एक येतो. मी राजकीय पथ्य पाळणाऱ्यातला माणूस आहे, व्यवहार मलाही कळतात, परंतु या व्यवहाराच्या पलीकडे काही गोष्टी असतात, काही वेळेला माणुसकी असते. मी कालच माझ्या पत्र चॅनलवाले आले होते, आज ते इथे नाही आहेत चॅनलवाले, कारण मी मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं होतं. एकट्यात याचा अर्थ काय बाहेर जाणार नाही असला भाग नाही, परंतु खडकवासलाच्या निवडणुकीला आपण उमेदवार उभा करायचा नाही हे मी ठरवलं, कारण मला असल्या गोष्टी घाणड्या गोष्टी मला आवडत नाहीत. याचा माणूस पळवा, त्याचा इकडे घेऊन जा, आणि मग असल्या गोष्टींवरती असल्या राजकारणावरती माझा विश्वास नाही, मला ती गोष्ट आवडत नाही. म्हणजे एकच्या अगोदरची यादी जर समजा आपण वाचायला घेतली तर मग माहीम मतदारसंघामध्ये ज्या वेळेला आता पोटनिवडणूक झाली तिकडे शिवसेनेचे नगरसेवक तिथे त्यांचं निधन झालं होतं. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रमाणे जर समजा तिकडे बघायला गेलं तर त्या मतदारसंघामध्ये एक नंबरची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहेत. ए प्लस मधली जागा आहे ती आपली, परंतु तिथला जो नगरसेवक होता विद्यमान 2007 निवडून आलेला, त्याचं निधन झाल्यामुळे मी असा निर्णय घेतला की तिथे निवडणूक लढवायची नाही. 2007 जो निर्णय झाला, लोकांनी जो त्यावेळेला निर्णय दिलेला आहे तोच असू देत. आता ज्या वेळेला ह्या निवडणुका होतील त्यावेळेला तो कसा काबीज करायचा तो पुढचा विषय. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील तिकडे काँग्रेसचे एक नगरसेवक त्यांचंही निधन झालं, त्यावेळेलाही मला ह्यांनी विचारलं, मी म्हटलं निवडणूक लढवायची नाही. यातला पहिला प्रश्न माझ्यासमोर येतो तो म्हणजे निवडणूक समजा लढवली आणि तिकडे आपल्याला भाषणाची वेळ आली तर भाषण काय करायचं, काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं, ज्याचं निधन झालं त्याच्याबद्दल. तिथे जाऊन आपण तिकडे त्या लोकांची खरपट्टी काढायची. असल्या प्रकारच्या संवेदना माझ्या आजही जिवंत आहेत, आणि म्हणून मला असल्या कोणत्याही प्रकारचे निर्णय मला घ्यायला आवडत नाहीत.
कारण ही मला सांगा, एक तर आधीच लोकांची कामं होत नाही आहेत, लोक सगळ्या बाबतीत त्रस्त आहेत, त्याच्यात मी नगरसेवकांचे आणि आमदारांचे आकडे वाढवून करू काय? इतरांचेही वाढतील, त्याने उपयोग काय? उपयोग काहीच नाही. आणि म्हणून म्हणून मला असल्या भिकार राजकारणामध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता, आजही नाही आहे, उद्याही नसणार. मला असलं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची नाही. जे करायचंय तो लोकांचा विश्वास संपादन करूनच करायचंय. आणि खडकवासला पोटनिवडणुकीचा मधला जर समजा तुम्ही निकाल बघितलात तर ती लोकांनी दिलेली चपराक आहे की असलं राजकारण करायचं नाही. असलं कोणतंही आम्हाला जनतेला गृहीत धरून असल्या प्रकारचं राजकारण तुम्हाला करता येणार नाही. ही याची कालची होती ती निवडणुकीची पावती होती, ती लोकांकडनं मिळालेली. तुमच्याकडे कितीही पैसे असू देत, तुमच्याकडे कोणतीही सत्ता असू देत, तुमच्याकडे किती दादागिरी असू देत, परंतु ही असली गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही हे कालच्या निवडणुकीने दाखवून दिलं. मला असं वाटतं ह्याच्यातनं सर्वांनी तुम्ही बोध घेणं गरजेचं आहे. मी प्रत्येक अनेकदा मी हे विषय तुम्हाला सांगत आलो, प्रत्यक्ष ज्याला तुम्ही भेटता त्याला मी अनेकदा बोललो असेल, मी माझ्या भाषणामधनं बोललो असेल. तुमच्यापैकी अनेकांची लग्न झालेली आहेत, तुम्हाला मुलं आहेत, त्या मुलांकडे बघताना एका गोष्टीचा विचार करा की ही मुलं ज्या वयामध्ये आहेत, आपली मुलं ज्या वयामध्ये आहेत, त्या वयामध्ये आपण ज्या वेळेला स्वतः होतो त्यावेळेला मूर्ख होतो की नव्हतो? त्या मुलांना जे आज एक्सपोजर आहे, त्या मुलांना जे आज भान आहे, त्या मुलांना जी आज गोष्ट कळते ती आपल्याला त्या वयात कळत नव्हती. हे तुम्ही आपापल्या मुलांकडे बघून विचार करा, कारण त्यांना मिळालेलं सगळं सगळी माध्यमं, त्यांना मिळालेलं सगळं एक्सपोजर हे वेगळ्या प्रकारचं आहे. आज आपण म्हणतो की मुलं आमची मुलं मैदानात खेळत नाहीत, गल्लीमध्ये खेळत नाहीत. आम्ही लहान असताना कसे गल्लीमध्ये खेळायचो, मैदानात खेळायचो. ही मुलं सगळी कॉम्प्युटरवरती बसली असतात किंवा अजून काहीतरी करत असतात. परंतु त्यांना जी माहिती असते, त्यांना जी समज असते, त्या वयात ती आपल्याला समज नव्हती. त्याच्यामुळे ह्या पिढीबरोबर आणि येणाऱ्या पिढ्यांबरोबर आपण कसं वागायचंय, त्यांच्याशी कसं राहायचंय आणि कशा प्रकारचं राजकारण करायचंय याचं भान तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. होर्डिंगवरती माझा फोटो लागला नाही लागला, ह्याचं नाव मोठं माझं नाव छोटं, ह्याचं नाव लाईट माझं नाव डार्क, काय वाटत असेल तुमच्या मुलांना की माझी आई किंवा माझे वडील भांडतात कशावरनं दुसऱ्याबरोबर? होर्डिंगवर माझा फोटो नव्हता. त्यांची शर्मेने मान खाली जात असेल त्या मुलांची, काय माझी आई काय माझे वडील भांडतात कशावरनं, तर होर्डिंगवरती फोटो नाही. या सर्व प्रकाराची जाणीव आपल्या अवतीभोवती आता जग कसं बदललंय, काय होतंय, याची जाण तुम्हाला असणं आवश्यक आहे. मी अनेकदा सांगतो की राजकारणामध्ये तुम्ही वावरताना तुमचे अँटीना हे सतत ऑन पाहिजेत. मी अनेकदा निर्णय घेतो, निर्णय घेत असताना त्या सर्व निर्णयांना यश मिळतं, टचवूड, परंतु ते यश मिळतं याचं कारण मला नक्की त्याची नस माहिती आहे. आता विचारा नस कशी माहिती आहे, काय साक्षात्कार झाला मला, काबळात न पडलो तर नाही. अवतीभोवतीचं जग कसं चाललेलं आहे याचं भान, ह्याचं वाचन, ह्याचं पाहणं, ह्याचं ऐकणं हे तुमचं जर सतत चालू राहिलं तर मला असं वाटतं की समाजामध्ये काय गोष्टी चालू आहेत, काय स्थित्यंतर घडत आहेत हे तुम्हाला कळायला वेळ लागणार नाही. परंतु डोळे मिटून कान बंद करून बडबड 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 करत राहिलात तर तुम्हाला या गोष्टींचं भान कधी येणारच नाही, तुम्हाला ही गोष्ट कधी समजणारच नाही की आपल्या अवतीभोवतीचं जग कसं बदलतंय, काय होतंय, काय काय गोष्टी होत आहेत. कारण ही गोष्ट तुम्हाला समजणं, ही जर तुम्हाला समजली नाही तर तुम्ही राजकारणात तुम्ही असल्याचं व्यर्थ आहे सगळं, उपयोग नाही तुमच्या कामाला.
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं किंवा चालत आलेलं पारंपरिक पद्धतीचं असलं घंडळ राजकारण करण्यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढलेला नाही. मला वेगळ्या गोष्टी करून दाखवायच्यात. त्या वेगळ्या गोष्टी करून दाखवत असताना तुमच्या माध्यमातनं तुमच्या हातून त्या घडवून आणायच्यात. त्याचे शिलेदार तुमच्यापैकी अनेक जण असतील, पण ती गोष्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आपण एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करतो आहोत, आपण एखाद्या राजकीय पक्षाच्या पदावरती आपण बसलेलो आहोत, हे पद कशासाठी आहे, आपल्याला ह्याच्यामधनं काय आउटपुट द्यायचं आहे, काय लोकांपर्यंत आपल्याला न्यायचं आहे द्यायचं आहे, ही जर गोष्ट तुम्हाला समजली नाही किंवा त्याच्यामध्ये जर समजा तुमच्यातली ऊर्जा जर समजा ती मेलेली असेल ना, कोणी काही करू शकत नाही, काही यत्न होऊ शकत नाही. तुम्हाला सतत एक गोष्ट वाटली पाहिजे की मी काहीतरी नवीन गोष्ट करून दाखवली पाहिजे. कसल्या पारंपरिक गोष्टी करतात? मी जे होर्डिंग बंद करायला सांगितली वाढदिवसाची, कसली वाढदिवसाची होर्डिंग लावताय? काय वाढून काय उपयोग झाला तुझा? वय वाढलं, इथून कधी वाढणार? मेंदूचे फोटो लावा. मध्यंतरी मी त्या कर्जतला चाललो होतो, तर तो कुठचा तो फाटा येतो, तो कुठचा शेडुंग फाटा, त्या शेडुंग फाट्यावरनं असं आतमध्ये गेलो आणि जुन्या मुंबई पुणे रस्त्याला लागणार इतक्यात समोर एक होर्डिंग बघितलं, प्रचंड मोठं होर्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसचं. साधारणपणे तुम्हाला खोटं वाटेल, परंतु साधारणपणे त्याच्यावरती एक 300 फोटो होते. माझ्या बाजूला एक जण बसले होते, हिंदी बोलणारे गृहस्थ होते, माझे मित्र होते ते. विनोदाने त्यांनी प्रश्न विचारला, परंतु काय चपखल प्रश्न होता. त्यांनी मला असं विचारलं, राजभाई आजकाल क्या वोटर्स के भी फोटो लगाते क्या? इतके फोटो होते त्याच्यावरती. लोक आपली मजाक उडवतात ही असली होर्डिंग लावल्याने, लोक आपली गंमत करतात. तरुण मुलं तर तुमच्याबद्दल काय बोलतात, म्हणजे तुमच्याबद्दल नाही, राजकारणामध्ये हे जे होर्डिंगबाजी करणारे असतात त्यांच्याबद्दल काय बोलतात, समाजामध्ये या गोष्टीला काय स्थान आहे, एकदा जरा कान मोठे करा आणि ऐका, तुमचं तुम्हालाच कळेल. मला अनेक जण येऊन भेटून गेले की साहेब ते नवरात्राच्या वेळेला मग गणपतीच्या वेळेला मग आपण होर्डिंग लावलं तर मग आपलं तिकडे स्थानच दिसणार नाही. स्थान होर्डिंगवर? म्हणजे तुम्ही होर्डिंग लावलं तर तुमचं स्थान आहे आणि तुम्ही होर्डिंग काढलं तर तुमचं स्थान नाही. मला असं वाटतं या गोष्टींचा तुम्हीच विचार करणं आवश्यक आहे की आपलं स्थान हे होर्डिंगवरती आहे का कशावरती आहे. म्हणजे आपलं स्थान हे समाजामध्ये नाहीच आहे. आपलं थोबाड दिसलं तर लोकांना आपण आठवतो, आपलं थोबाड नाही दिसलं तर लोक आपल्याला विसरून जातात. आणि तुम्हाला काय वाटलं होर्डिंगवरती लोक मतदान करतात? कुठचं रे होर्डिंग चांगलं होतं? नाही, हे मला असं वाटतं होर्डिंग चांगलं होतं, मागच्या वेळेपेक्षा ह्याचं डिझाईन जरा चांगलं होतं, ह्याच्यावर काय लोक मतदान करतात? काहीतरी आपलं घेऊन बसतात सगळेजण. माझं तुम्हाला सतत वारंवार हेच तुम्हाला सांगणं असतं की तुमचं स्थान हे होर्डिंग हे असता कामा नये, तुमचं स्थान हे लोकांमध्येच असलं पाहिजे. तुमची उठबैस ही अनेक वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांबरोबर पाहिजे तिथे. मैं एक सहज प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो की तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामधले कोणीतरी एक उच्च दर्जाचे कोणी डॉक्टर असतील, तिथले कोणी मोठे आर्किटेक्ट असतील, तिथले कोणी वकील असतील, तिथले कोणी मोठे प्राध्यापक असतील, तिथले कोणी प्रिन्सिपल असतील, अजून कोणी क्षेत्रातले काही प्रतिष्ठित माणसं असतील, हे तुम्हाला कधी गप्पा मारायला बोलवतात का? कोणाला? तुम्हाला?
तुम्हाला वेळ नव्हता, त्यांना वेळ नसे, त्यांना वेळ नसे. बर, असं नाही येतं इथे. मुळात जर तुमचा ज्याला वेवलेंथ जुळणं ज्याला म्हणतो ना आपण, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर जर ती जुळली ना तर वेळ निघतो. समोरचा माणूस तुमच्यासाठी वेळ काढतो. समोरच्या माणसाला तुमच्याबरोबर बोलताना तुमच्याकडनं पण मला काहीतरी चार गोष्टी मिळतील असा विश्वास त्या माणसाला वाटला पाहिजे, तर तो तुमच्याबरोबर बसेल. मी तुम्हाला काय आज सल्ला द्यायला इथे आलो नाही आहे आणि द्यायच्या वेळेला थांबणारही नाही आहे. आज ज्या आपण एका वेगवेगळ्या टप्प्यावरच्या मोठ्या लढायांना आपण जे सामोरे जातो आहोत, हे सामोरे जात असताना तुम्ही त्या ताकदीने विचाराने पहिल्यांदा तुम्ही सक्षम होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज मी तुम्हाला इथे जे बोलवलेलं आहे ते येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या ज्या जुलैमध्ये निवडणुका आहेत, जी निवडणूक आहे जी आपण लढवणार आहोत आणि आपण जिंकणार आहोत, त्या गोष्टींसाठी म्हणून तुम्हाला इथे मी आज बोलवलेलं आहे. मी मध्ये एकदा तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, परंतु मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मी मुंबई महानगरपालिका किंवा पुणे ठाणे नाशिक या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर तुमच्या आयुष्यात काही अडथळ्याच्या शर्यती आहेत, त्यातली पहिली गोष्ट आता इथे बाहेर पदवीधर मतदारसंघाच्या पदवीधरांचे फॉर्म भरून घेणे त्यांचे, कारण त्या फॉर्म भरायची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर आहे. त्याच्या आत म्हणजे 5 तारखेपर्यंत तुम्ही थांबायचं नाहीये, तुम्ही साधारणपणे 3-1 तारखेपर्यंत ते सर्व फॉर्म प्रत्येक शाखाध्यक्षाने, महिला पुरुष, ही मी आज जबाबदारी जी टाकतोय ती सर्व शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांवरती टाकतोय. इथून किती जणांनी ते फॉर्म नेले आणि शाखाध्यक्षांना मला सांगायचंय, तुम्हाला एवढंच सांगायचंय की ते फॉर्म जे तुम्ही भरून आणाल त्याच्यावरती कोणाची ती गॅजेटेड ऑफिसरची सही लागते आणि त्याचा स्टॅम्प लागतो, त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. ते सगळे फॉर्म तुम्ही पहिल्यांदा 3 तारखेला 2 आणि 3 तारखेला राजगडच्या आपल्या कार्यालयामध्ये तुम्ही स्वतः आणून द्यायचे आहेत आणि तुम्ही स्वतः आणल्याची स्वाक्षरी तिकडे करायची आहे. फाटली या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मला बघायचं तुम्ही कामं कशी कशी करता ती, बरं का, किती प्रामाणिकपणे कामं करता ती, मला हे सगळं बघायचंय. मी बोललो ना अडथळ्याची शर्यत, एक एक टप्पा तुम्हालाच पार करायला लागणार आहे. आता विभाग अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष याचा अर्थ ते करतायत ना, मग आपण काय, असं नाही. विभाग अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष यांनी रोज त्यांना विचारून किती फॉर्म भरले गेले याचा रोजचा तपशील आज राजगडवरती तुम्ही द्यायचा आहे. किती फॉर्म भरले गेले, किती नोंदणी झाली, आज एवढा मोठा, आज बघा तुम्ही. मी तुम्हाला साधी एक कसा फरक पडलाय तो सांगतो तुम्हाला. एक आपण पुणे महानगरपालिका म्हणून घेऊ, आपण पुणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेमध्ये तसाच मुंबईमध्ये झाला, तसाच ठाण्यामध्ये झाला, नाशिकमध्येही तसाच झाला. पण आकड्यात पडलेला फरक जसा मुंबईत पडला तसा पुण्यात कसा पडला? 2007 पुणे महानगरपालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालेलं मतदान किती? 75,000. दोन लोकसभा निवडणूक पुणे शहरामध्ये लोकसभेचा आपण जो उमेदवार उभा केला किती मतदान झालं? 75,000 आणि काही. 2008 विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवारांना मिळालेलं मतदान किती? 3.5 लाख. 3.5 लाख सर्व वर्गातला मतदार हा आपल्या मागे उभा राहतोय.
आपल्याला तो मतदान करतोय आणि आपल्याला जर कोणी डिवचलं तर त्याचा रागही तो अशा खडकवासल्या ठिकाणी व्यक्त करतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आज मोठ्या प्रमाणावरती पदवीधर आज आपल्याकडे आहेत, पक्षाकडे आकृष्ट झालेले आहेत, पक्षामध्ये काम करतायत, तुमच्या रूपाने काम करतायत. पहिले तुमचे भरा. ऐला हे विसरलोच मी पण पदवीधर आहे हे नको. पहिले तुमचे फॉर्म भरा. आपल्या पक्षातले सर्व लोकांचे पदवीधर जेवढे आहेत त्यांचे फॉर्म भरा. ही पदवीधराची अट ही 2008 पर्यंतची आहे, त्याच्या अगोदरचे पदवीधर भरायला लागतील, आत्ताचे नाही. आलं ना मनात यायला आली का पंचायत अजून झालंय आज. पण हे 2008 मी काही करू शकत नाही. नियम आहे, कायदा आहे, तसा आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. परंतु 2008 या सालाच्या अगोदरचे जे पदवीधर आहेत या पदवीधरांकडनं तुम्हाला हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आजपासून तुम्ही आज गेलात, तुमच्या इथे गेल्यानंतर तुम्ही आपले उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या बैठका घेऊन हे तातडीने काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि साधारणपणे 2 किंवा 3 तारखेला स्वतः शाखाध्यक्षांनी ते एका एनवलपमध्ये घालून किंवा 2 एनवलपमध्ये घालून किंवा 3 एनवलपमध्ये घालून ते सर्व फॉर्म तुम्ही 2 किंवा 3 तारखेलाच, कारण 5 तारखेला ते भरायला लागतील. त्याच्यामुळे 2 किंवा 3 तारखेला तुम्ही राजगडच्या आपल्या कार्यालयावरती तुम्ही हे सगळे आणून द्यायचेत. तिथे मी माणसं बसवलेली आहेत, कोणत्या शाखाध्यक्षाने किती फॉर्म भरलेत आणि कुठे कुठे कसे कसे भरलेत, काय कसे कसे भरलेत याची नोंद ही माझ्याकडे राहणार आहे. इंटरव्ह्यू ज्यावेळेला होतील त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागणार आहेत. 19 नोव्हेंबरला पुढची अडथळ्याची शर्यत मी तुम्हाला सांगेन. राजकारण तुम्हाला जर समजा सोपं वाटत असेल तर राजकारण सोपं नाही. हा लोकांच्या जीवनमरणाच्या विषयातला प्रश्न आहे. हा नुसताच काहीतरी आपल्या तुंबड्या भरण्यासाठी काढलेला निवडणुकीची प्रक्रिया आहे असल्या आत्तापर्यंतच्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्याला संपूर्णपणे आपल्याला काट देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील, होतील, त्या गोष्टींना तुम्ही अत्यंत यशस्वीपणे तुम्ही मला साथ द्याल. तुमच्याच भवितव्यासाठी, या शहरांच्या भवितव्यासाठी, राज्याच्या भवितव्यासाठी तुम्हाला ही गोष्ट तातडीने ज्या वेळेला जी गोष्ट व्हायची त्यावेळेलाच ती गोष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून आत्ता हे बाहेर ठेवलेले फॉर्म्स कदाचित काही विभाग अध्यक्षांनी ते घेतले असतील तर ते शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांच्या बैठका घेऊन द्या. इतर ज्या ठिकाणी कोणी जे शाखाध्यक्ष असतील त्यांना जे ते फॉर्म हवे असतील, बरं फॉर्म किती तुम्हाला विचारून नाही आहे, फॉर्मचे गठ्ठे बांधलेले आहेत. मला असं वाटतं 30 बस झाले असं का आई नाही होणार दिले तेवढे. त्याच्यामुळे तो पर्याय तुम्हाला खुला नाही. ते हातात घेतल्यावर तुम्हाला कळेल की आपला मतदारसंघ, आपला विभाग, त्याची लोकसंख्या आणि दिलेले फॉर्म कमी आहेत. परंतु तेवढे फॉर्म हे तुमच्याकडनं भरून आलेच पाहिजेत, कॉपी चालणार नाही. तोच फॉर्म लिहून काढू नका आपण जे शाळेत केलं त्याप्रमाणे, कारण याची सगळ्याची छाननी होणार आणि मग पुढे आपल्याला गोष्टी अनेक आहेतच. सो हे अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही हे काम कराल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, बरं दुसरी गोष्ट सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे पदाधिकारी असतील ते त्यांचे फॉर्म भरतील. मला गेल्या वेळेसारखे शाखाध्यक्षांनी किंवा विभाग अध्यक्षांनी मला ही कुठची कारणं सांगायची नाही, सबब द्यायची नाही. त्यांच्याकडे दिलं होतं आम्ही, त्यांनी घेतलं आम्हाला का माहिती, त्यांनी घेतलं आम्ही घेतलं त्यांना दिलं. हे असले कुठचीही फालतू मला कारणं द्यायची नाहीत. शाखाध्यक्षांनी त्यांचे भरलेले फॉर्म हे राजगड कार्यालयावरती आणायचे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरलेले फॉर्म हे राजगड कार्यालयावरती त्यांनी स्वतः आणून द्यायचेत. एकमेकांना देऊन काही गोष्टी करू नका. तू याचा भरलाय, मी याचा भरलो, तुम्हाला ज्यांना त्यांच्याकडे भरायचंय त्यांच्याकडे तुम्ही सगळ्यांनी जा, नीट जा.
मी इथून मतं कमवतोय आणि तिथे मतं घालवू नका जाऊन, कळलं का? समजा एखादा चिडला तर माफ करा त्याला, तुम्ही काहीतरी आदवा तदवा काहीतरी त्याच्यावरती काहीतरी बोलून येऊ नका अजून, कारण हे भयंकर या गोष्टी अतिशय सेन्सिटिव्ह. दुपारची बेल वाजवू नका. म्हणजे पत्राची वाट पाहत असलेल्या एखाद्या घरातल्या माणसाला देखील दुपारच्या बेलचा त्रास होतो, तर तुमचा किती होईल? त्याच्यामुळे फार फार तर सकाळ किंवा संध्याकाळ याच वेळात तुम्ही लोकांना गाठायचंय. त्याची यादी तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विभागामध्ये फिरताना तुम्हाला माहितीच असेल की किती पदवीधर आपल्याकडे राहतात 2008 अगोदरचे, ते तुम्ही भरावेत फॉर्म भरून. बरोबर 2 आणि 3 या तारखेला तुम्ही सर्व फॉर्म घेऊन राजगड कार्यालयावरती स्वतः शाखाध्यक्षांनी यायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या देखील पदाधिकारी त्याच वेळा तिकडे यायचंय. इतरही जी आपली अंग आहेत, आपली ज्या संघटना आहेत, त्यांनी देखील ही फॉर्म, आपली शिक्षक संघटना आहे, इतर संघटना आहेत, यांनी देखील ह्या हे फॉर्म घेऊन जायचे. हे शाखाध्यक्ष पुरुष महिला हे सगळं मिळून आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुरुष शाखाध्यक्षांनी जाऊन फॉर्म द्यायचेत असं मी बोललेलो नाही. तर त्याच्यामुळे नंतर ही काही गोष्टी काढू नका की आम्हाला आम्हाला वाटलं की पुरुष शाखाध्यक्षच नेऊन देणार आहे वगैरे, असं करू नका. 50% झालात ना, पन्नास टक्के फॉर्म तुमचे पण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही हात झटकू नका. हे पुरुष शाखाध्यक्ष आणि महिला शाखाध्यक्ष दोघांचीही जबाबदारी आहे की ते फॉर्म भरणे. त्याच्यामुळे तुम्हाला दिलेले फॉर्म हे तुम्ही तातडीने तिकडून घेऊन जावेत. 2 आणि 3 तारखेला आपण हे फॉर्म राजगड कार्यालयावरती आणून द्यावेत. पुढच्या आपल्या सगळ्या भावी वाटचालीस आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा, दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा, आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या महानगरपालिकांवरती आपलाच विजय आहे एवढं आपण सर्वांनी ध्यानात ठेवावं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळेला थोडक्यात माझं हुकलं गणित, 12 जागी जे 12 आपले उमेदवार पडले त्या 12 ठिकाणी आपण जवळपास 10 मतं 12 मतं असे आपल्या जागा गेलेले आहेत. त्याच्यात काय काय गोष्टींची कमी पडली होती ती सगळी या महानगरपालिकेमध्ये मी भरून काढणार आहे. आणि मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं की माझ्या सभेमध्ये मी बोललो होतो, मला अनेकांनी विचारलं होतं की राज ठाकरे तुला अनुभव कसला आहे, तेव्हा मी सांगितलं होतं माझा आत्मविश्वास हाच माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण पुढच्या सगळ्या लढाया आपल्याला लढायच्या आहेत. तुम्ही जोरात सगळेजण कामाला लागावत आणि आत्ता तुर्त दिलेली जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रासाहेब. शेवटी एखादी गोष्ट साध्य करायची असते तर त्याच्यासाठी तपश्चर्याची सुद्धा तेवढीच गरज आहे, आणि ती कशी करायची याचं योग्य मार्गदर्शन आत्ता आपल्याला साहेबांनी केलेलं आहे, आणि त्याच दिशेने आपण सर्वांनी वाटचाल करायची. आणि याबरोबरच आजची ही बैठक संपली असं जाहीर करतो, आणि संपण्यापूर्वी राष्ट्रगीत झाल्यानंतर आजची बैठक संपेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.